आपल्या सोबत अरविंद सावंत जी आहेत. सावंत साहेब, काय सांगाल, उत्साह शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतोय. आज वरळीतनं आदित्य ठाकरे फॉर्म भरायला चाललेत. आदित्य ठाकरे म्हणजे उत्साह. आदित्य ठाकरे म्हणजे शिवसेनेचा सूर्य. आदित्य ठाकरे म्हणजे उद्याचं महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नेतृत्व. इतका तरुण मुलगा विजनरी आणि अतिशय उत्तम काम करणारा, राज्यात ज्याच्यावर ज्यांनी अतिशय मोहून टाकलेलं सगळ्या तरुणांना, राज्यातील देशभरातील तरुण त्यांच्याकडे पाहत असतात. कारण ते सर्व भाषेत जेव्हा बोलत असतात तेव्हा देशभरात त्यांचे विचार जात असतात. आणि त्यामुळे आदित्यजींबद्दल सर्व वर्गात, म्हणजे इथला जो वरळी विधानसभेतला सर्व उच्चभ्रू वर्ग असू दे किंवा गरीबात झोपडीतला गरीब असू दे, त्याला त्यांच्याबद्दल प्रचंड आस्था आहे आणि त्याच्यामुळे आज प्रचंड उत्साह. वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या वरळीतच कुठेतरी युतीकडनं अद्याप उमेदवार दिलेला नाहीये, मात्र मनसेकडनं आव्हान देण्यात आलेलं आहे, याला कसं पाहता? सगळे आव्हान आम्ही आयुष्यावर घेत आलेलो आहोत, त्यामुळे नवीन काय नाही. आम्हाला त्याच्यात काही बदल वाटत नाही, फरक वाटत नाही किंवा त्याच्याबद्दलचं आम्हाला काही अप्रूप नाही, नवीन नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्याला स्वकीयांबरोबर लढावं लागलेलं आहे, त्यामुळे त्या लढाया लढत असायचं, जिंकायचं. काल निलेश राणेंनी शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, त्याकडे कसं पाहता? ज्या शिवसेनेकडनं ज्यांच्याबद्दल मी बोलू इच्छित नाही त्यांच्याबद्दल मला काय बोलायला लावता? सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशांवरती अरविंद सावंत यांनी टीका केलेली आहे, ज्यांच्याबद्दल बोलू वाटत नाही त्यांच्याबद्दल का बोलता, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. पुढे जर्नलिस्ट जित कदम सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.